नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे परत एकदा तुमच्या आपल्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मागील व्हिडिओ आपण बघितला होता, पहिला व्हिडिओ 4.0 वरती, इंडस्ट्री 4.0 वरती, त्याच्यामध्ये डिटेल माहिती बघत आहोत आणि डिटेल माहितीतून जे निघणारे क्वेश्चन आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत की ह्या माहितीमधून कोणते क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात। मागील माहिती जे आपण बघितली होती की 4.0ची पार्श्वभूमी बघितली होती, तर मागील व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर मागील जो व्हिडिओ बघितला होता इंडस्ट्री 4.0ची पार्श्वभूमी, म्हणजे इंडस्ट्री 4.0चा उदय कसा झाला, सर्वात प्रथम इंडस्ट्री 1.0 आली, 1.0 कोणत्या शतकात आली आणि कोणी आणली, नंतर 2.0 कोणत्या शतकात आली, त्याच्यात कोणते कार्य झाले, नंतर 3.0 कोणत्या शतकात आली, त्याच्यात किती कार्य झाले आणि कोणते कार्य झाले, आणि नंतर इंडस्ट्री 4.0 कशी आली ते आपण बघितले होते। तर आता या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 3 बघूया, कर्ता आणि कर्म। ठीक आहे, तर कर्ता आणि कर्म चॅप्टर नंबर 3। तर मागील प्रकरणात आपण इंडस्ट्री 4.0 विषयीची माहिती घेतली होती, ते सर्वांना माहितीच आहे ज्यांनी हा व्हिडिओ नसून बघितला, मग पहिलावाला त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। तर मागील प्रकरणात आपण इंडस्ट्री 4.0 विषयी माहिती घेतली होती, इंडस्ट्री 1.0 पासून ते इंडस्ट्री 3.0 पर्यंतची जी पार्श्वभूमी समजून घेतली होती ती नक्की सगळ्यांना समजली असेल, आणि समजली असेल तर त्यांच्यावरील जे क्वेश्चन आन्सर आता बनणार आहेत त्या क्वेश्चन आन्सरला तुम्ही समोर जाऊ शकता, कारण की त्या व्हिडिओवरील आपण पार्श्वभूमी बघितल्यानंतर क्वेश्चन आन्सर पर बघितले होते की याच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात। ठीक आहे, याच्यानंतर जे आहे ती तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर यापुढच्या औद्योगिक क्रांतीची म्हणजे इंडस्ट्री 4.0ची सुरुवात झाली ती 2011 मध्ये, हे सर्वांना माहितीच आहे की इंडस्ट्री 4.0ची सुरुवात केव्हा झाली, तर ती 2011 मध्ये झाली, अर्थात त्यासाठी लागणारी इकोसिस्टमही आधीच तयार होत होती। त्याच्यामध्ये होतं IoT, तर IoT काय आहे तर इंटरनेट ऑफ थिंग्स आहे। ठीक आहे, या सर्वात इम्पॉर्टंट आहे की IoTचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलं जाऊ शकते आणि खूप इम्पॉर्टंट आहे। तर IoT म्हणजे काय, तर इंटरनेट ऑफ थिंग्स, क्लाउड कम्प्युटिंग, रोबोटिक्स आणि AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असला। ठीक आहे, जी महत्त्वाची गोष्ट अंतर्भूत झाली आणि इंडस्ट्री 4.0 तयार झाली ती म्हणजे सायबर फिजिकल सिस्टम, ठीक आहे, ज्याला CPS असे म्हटले जाते, तर खूप इम्पॉर्टंट आहे। अगोदर सर्वात प्रथम जो IoT, तर IoT काय आहे तर इंटरनेट ऑफ थिंग्स आहे। IoT चा जो लॉंग फॉर्म विचारला जाईल तर त्याचा लॉंग फॉर्म जो IoT म्हणजे काय तर इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, आणि नंतर जो आहे CPS, तर CPSचा लॉंग फॉर्म काय, CPSचा पूर्ण रूप काय, तर सायबर फिजिकल सिस्टम। ठीक आहे, याच्यानंतर की सायबर फिजिकल सिस्टम म्हणजे स्वतःचं नियंत्रण स्वतः करू शकणारी यंत्रणा। ठीक आहे, सायबर फिजिकल सिस्टम म्हणजे काय, तर स्वतःचं नियंत्रण स्वतः करू शकणारी जी यंत्रणा आहे त्याला आपण सायबर फिजिकल सिस्टम म्हणू, मतलब म्हणजे CPS म्हणू। आभासी सायबर व मूर्त फिजिकल जगाशी जोडली गेलेली प्रणाली आहे। ठीक आहे, तर पूर्ण वाक्यात जर सांगायचं झालं तर सायबर फिजिकल सिस्टम म्हणजे काय, तर स्वतःचं नियंत्रण स्वतः करू शकणारी आणि आभासी व मूर्त फिजिकल जगाशी जोडू शकलेली प्रणाली म्हणजे सायबर फिजिकल सिस्टम। याच्यानंतर जो प्रश्न आहे, प्रश्न म्हणजे जेव्हा उतारा आहे की इंडस्ट्री 4.0ची सुरुवात 2011 मध्ये झाली ती इंडस्ट्री 4.0 या नावाने, तर इंडस्ट्री 4.0ची सुरुवात 2011 मध्ये झाली ती इंडस्ट्री 4.0 या नावानेच झाली, तर जर्मन सरकारने, कोणत्या सरकारने हे लक्षात ठेवा, बहुत खूप इम्पॉर्टंट आहे इथून हा चॅप्टर, तर जर्मन सरकारने कार्यान्वित केलेला एक हायटेक स्ट्रॅटर्जी प्रोजेक्ट, उच्च तंत्रज्ञान दिशा दिग्दर्शित प्रकल्प। ठीक आहे, हायटेक स्ट्रॅटर्जी प्रोजेक्ट म्हणजे काय, तर उच्च तंत्रज्ञान दिशा दिग्दर्शित प्रकल्प म्हणून स्मार्ट फॅक्टरी हा प्रथम मानला गेला। ठीक आहे, स्मार्ट फॅक्टरी कोणी मानला, तर याच्यामध्ये जो निघणारा क्वेश्चन आहे की स्मार्ट फॅक्टरी नावाचा प्रोजेक्ट कोणी मानला, तर जर्मन सरकारने मानला। याच्यामध्ये काय आहे, तर हॅनोव्हर फेअर ही जगप्रसिद्ध औद्योगिक व यंत्र जगातील जत्रा आहे। तर हॅनोव्हर फेअर काय, तर ही जगप्रसिद्ध औद्योगिक व यंत्र जगातील एक जत्रा आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही की हॅनोव्हर फेअर काय आहे, तर एक जत्रा आहे आणि ती जगप्रसिद्ध जत्रा आहे, तर कशासाठी प्रसिद्ध आहे, ते यंत्र जगासाठी ती प्रसिद्ध आहे। त्यातील 2011 मधल्या सूत्रामध्ये इंडस्ट्री 4.0 या नावाचा औपचारिक उल्लेख मोठ्या प्रमाणावर झाला आणि म्हणूनच जगभर ती इंडस्ट्री 4.0 या नावाने प्रचलित झाली। ठीक आहे, तर खूप महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे की हॅनोव्हर फेअर ही जी जगप्रसिद्ध औद्योगिक व जगातील जत्रा असलेली एक संस्था आहे जी जर्मनीने मांडली, त्यातील 2011 मधल्या 17 सूत्रामध्ये इंडस्ट्री 4.0चा उल्लेख केला होता, त्याच्यामुळे जे इंडस्ट्री 4.0चे नाव आहे ते प्रचलित झाले होते। ठीक आहे, याच्यानंतर जे ऑक्टोबर 2012 इंडस्ट्री 4.0 वर्क ग्रुपने जर्मन सरकारला त्यांच्या ऑक्टोबर 2012 इंडस्ट्री 4.0 वर्क ग्रुपने जर्मन सरकारला त्यांच्या सूचना व संकल्पना सादर केल्या,
त्यामुळेच या वर्क ग्रुपला सदस्यांना इंडस्ट्री 4.0चे संस्थापक व जनक असे म्हणले जाते. ठीक आहे, तर इंडस्ट्री 4.0चे संस्थापक व जनक कोणाला म्हणलं जाते, तर हॅनवेर फेअर ही जे जगप्रसिद्ध औद्योगिक जत्रा आहे, यातील जो ग्रुप आहे त्या ग्रुपचे नाव काय आहे, तर जर त्या ग्रुपचे नाव आहे स्मार्ट फॅक्टरी, तर त्या स्मार्ट फॅक्टरीमध्ये जे सदस्य होते त्यांनाच 4.0चे जनक म्हटले जाते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळेच या वर्क ग्रुपच्या सदस्यांना इंडस्ट्री 4.0चे संस्थापक असे म्हटले जाते. 8 एप्रिल 2013 पुन्हा एकदा हॅनवेर जत्रामध्ये इंडस्ट्री 4.0चा अंतिम मसुदा व अहवाल सादर केला गेला. तर 4.0चा अंतिम मसुदा व अहवाल केव्हा सादर केला गेला, तर 8 एप्रिल 2013 कोणत्या, तर हॅनवेर जत्रेमध्ये. ठीक आहे, तर याच वर्षी आपल्यालाही माहीत असणाऱ्या मॅकिन्झी या जगप्रसिद्ध कंपनीने बॉश या जर्मन कंपनीचा अधिकाराशी मुलाखत घेतली होती, त्यातून जो वेग इंडस्ट्री 4.0 पकडला तो धडाक्याचाच पकडला. ठीक आहे, 2014 जर्मनीच्या नव्हे तर अन्य अनेक विकसित व विकसनशील देशाची इंडस्ट्री 4.0 अपरिहार्यता, उपयुक्तता आणि ताकद ओळखली आणि ती कार्यान्वित केली. ठीक आहे, आता आपण इंडस्ट्री 4.0ची थोडी यांत्रिक ओळख करून घेऊया. तर इंडस्ट्री 4.0चे आपण तांत्रिक ओळख करून घेऊया. तर कायगम्यान, फॅल्स्टर आणि हेल्बिग यांच्या 2013 मसुद्यानुसार अत्यंत महत्त्वाचे 4 सूत्र इंडस्ट्री 4.0मध्ये अंतर्भूत आहेत. तर ती 4 सूत्रे कोणती आहेत ते आपण बघून घेणार आहोत. तर पहिलं जे सूत्र आहे, इंटरप्रोबिलिटी, म्हणजे यंत्र, उपकरणं, सेन्सर व माणसं हे 4ही घटक एकमेकांना इंटरनेटने जोडलेले असणं, यात IoT येथे आणि IOP इंटरनेट ऑफ पीपल सुद्धा येतं. ठीक आहे, IoT म्हणजे काय, इंटरनेट ऑफ थिंग, आणि IOP म्हणजे काय, तर इंटरनेट ऑफ पीपल. तर उदाहरणार्थ मोबाईल वापरून घरातील AC बंद करता येणे, तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर इंटरप्रोबिलिटी म्हणजे काय, तर असं यंत्र, उपकरण, सेन्सर व माणसं हे 4ही जोडले जाते. ठीक आहे, तर इंटरप्रोबिलिटी म्हणजे काय, याच्यामध्ये यंत्र, उपकरण, सेन्सर व माणसं हे 4ही जोडले जातात. कोणकोण जोडली जातात, तर यंत्र, उपकरणं, सेन्सर व माणसं. तर घटक एकमेकांना इंटरनेटशी जोडले जातात. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग आणि IOP म्हणजे इंटरनेट ऑफ पीपल. तर हे दोघं एकमेकांना जोडले जातात. याचं जे उदाहरण त्यांनी सांगितलं ते आहे की मोबाईल वापरून आपण घरातील AC बंद करू शकतो. याच्यानंतरचा जो दुसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो होता की माहिती पारदर्शकता. ठीक आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे की कॅगम्यान, होस्टर आणि हेल्बिग यांच्या 2013 मसुद्यानुसार अत्यंत महत्त्वाची 4 सूत्र इंडस्ट्री 4.0मध्ये अंतर्भूत झाली. त्याच्यातील पहिलं जे सूत्र आपण बघितलं ते इंटरप्रोबिलिटी, तर इंटरप्रोबिलिटी कशाला म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसऱ्या क्रमांकाच्या सूत्रात. दुसऱ्या क्रमांकाचा जो सूत्र होता, जो रूल होता, माहितीची पारदर्शकता, म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी. तो इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, तर भौतिक व मूर्त जगाची आभासी व डिजिटल प्रतिकृती उपलब्ध असणं. ही डिजिटल प्रतिकृती असल्याने ती सर्वांना सर्व ठिकाणी सर्व काळ उपलब्ध असणं. उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या कंपन्यातील कोपरा आणि प्रत्येक यंत्र या उपकरणाच्या नेमकं काय स्थितीत आहे त्याची माहिती कंट्रोल रूममध्ये असणं आणि ती कुठे शेअर करता येणं. साध्या शब्दात म्हणजे सर्व यंत्रांना CCTV असणं. ठीक आहे, साध्या शब्दात जे माहितीची पारदर्शकता, म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर सर्व यंत्रांना CCTV लावणे हीच जे आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी आहे. याच्यानंतर जो रूल नंबर 3 होता, सूत्र क्रमांक 3 होते तांत्रिक मदत, टेक्निकल असिस्टंट. याच्यामध्ये सर्व माहितीच्या आभासीकरण व पारदर्शकतेमुळे माणसाची निर्णय प्रक्रिया सोपी करण्यासाठी केलेली मदत आणि त्याचबरोबर ती भौतिक जगात अंमलात आणण्यासाठी केलेली मदत. त्याच्यानंतर जो रूल नंबर 4 होता, सूत्र क्रमांक 4 जे होतं, निर्णयाचे विकेंद्रीकरण. तर यंत्र, उपकरणं, सेन्सर याबद्दलचे निर्णय कुठूनही घेता येण्यासाठी क्षमता व त्याचबरोबर ऑटोनॉमस म्हणजे स्वयंनियंत्रित व स्वयंसिद्धीची क्षमता यंत्रामध्ये व उपकरणामध्ये असणं. या 4ही सूत्रांमुळे कार्यान्वित झालेली इंडस्ट्री 4.0 ही काही साधी सोपी सरळ उदाहरणं मी तुमच्यासमोर पुढील प्रकरणात ठेवणार आहोत. ठीक आहे, असे लेखकाचे म्हणणे आहे. तर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्यानंतरचं हे लगेच लक्षात येईल की इंडस्ट्री 4.0ची जी लाट तुमच्या आमच्या उंबरठ्यावर आहे ती कशाप्रकारे आली आहे. आणि भौतिक जगाची ही डिजिटल प्रणाली, डिजिटल प्रतिमा, डिजिटल पिन म्हणजे डिजिटलची जुळे अशा संज्ञेचे ओळखली जाते. हॅनवेर फेअरमध्ये म्हणजे जत्रा सुरू झालेली जुळे आणि हे बॉलिवूडमधले आपण जाणतोच. ठीक आहे, हॅनवेर फेअरमध्ये म्हणजे जत्रा सुरू झालेली जुळे
असणे हे बॉलिवूडमुळे आपण जाणतोच असे या लेखाचे मत आहे. इंडस्ट्री 4.0 मधील 4 सूत्रामुळे मानव आणि तंत्रज्ञानामधील आधीची कर्ता कर्म ही संरचना बदलते. हे नक्की कोणासाठी काम करतं कोणाला माहीत अशा अशी करूया की कर्ता कर्म यातील सीमारेषा धरून झाली तरी क्रियापद मात्र बदलता कामा नये. तर इंडस्ट्री 4.0 चे जनक कोण? तर इंडस्ट्री 4.0 चे व्हा ग्रुप व्हॅनवर जत्रा हे त्यांचे मेंबर जे होते ते याचे जनक म्हणून ओळखले जाते. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कर्ता आणि कर्म. तर एक वेळा तुम्ही याला रिवाईज करून घ्या. याच्यानंतर आपण बघणार आहोत पुढच्या चॅप्टरमध्ये तुमची आमची इंडस्ट्री 4.0. तर तुमची आमची इंडस्ट्री 4.0 याच्याबद्दल आपण पुढल्या याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. तर मागील वर्षी अमेरिकेत गेले असताना मित्रांसोबत त्यांच्या गाडीतून स्टारबक्समध्ये कॉफी प्यायला चाललो होतो. तर या सेंटेन्सने या चॅप्टरची सुरुवात राहणार आहे. याच्यामध्ये ह्या चॅप्टरमध्ये आमची इंडस्ट्री 4.0 मध्ये काय काय असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.